नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत जर तुमचा फॉर्म मंजूर झालेला असेल पण तुम्हाला मॅसेज आलेला नसेल तर मग काय करायचं आहे, लक्षात ठेवा. आजच्या व्हिडिओमध्ये त्यासंबंधी संपूर्ण माहिती बघणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, अशाच महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला रोज मिळत जातील. तर मित्रांनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत जर तुमचा फॉर्म मंजूर झाल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा अप्रूवलचा मॅसेज येतो. जर रिजेक्ट झाले असेल तरी पण अशा प्रकारचाच मॅसेज येतो आणि त्यामध्ये डिसअप्रूव्हल किंवा रिजेक्टेड असा मॅसेज येतो. आणि त्याचबरोबर जर डिसअप्रूव्हल असेल तर एडिट आणि सबमिटचा ऑप्शन येतो. हा झाला अप्रूव्हल आणि रिजेक्शनचा मॅसेज, रिजेक्टेडचा मॅसेज. आता जर तुमचा फॉर्म मंजूर झालेला असेल पण तुम्हाला मॅसेज आलेला नसेल तर लक्षात ठेवायचे, जर तुमचं ॲपमध्ये अप्रूव्हल नाव दाखवत असेल अशा प्रकारे तर तुम्हाला मॅसेज आला नाही तरी चालणार आहे, कारण की या ठिकाणी हा फॉर्म जो आहे अप्रूव्हल झालेला आहे. तर अशा प्रकारे फक्त तुम्हाला ज्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरलेला आहे त्या ठिकाणी जायचं आहे की त्यांना बी सांगायचं आहे की आमचा फॉर्म अप्रूव्हल झालेला आहे की नाही चेक करा. ते चेक करून देतील तुम्हाला. किंवा तुम्ही जर स्वतः मोबाईलवर फॉर्म भरलेला असाल तर तुम्हाला नारी शक्ती दूधच्या ॲपवर जाऊन तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या लॉग इनमध्ये अर्ज केलेल्यामध्ये जाऊन त्या ठिकाणी तुम्हाला अर्ज बघायचा आहे तुमचा फॉर्म अप्रूव्हल झालेला आहे की नाही. तर अशा प्रकारे बघितलं तर तुम्हाला मॅसेज जरी नाही आला तरी पण चालेल, फक्त तुमचा फॉर्म हा अप्रूव्हल असणे गरजेचे असणार आहे, तरच तुम्हाला या ठिकाणी जे पुढील हप्ते आहेत तुम्हाला मिळणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, अशाच महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला रोज मिळत जातील. धन्यवाद.